नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. गणपती बाप्पा मोरया तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज दुसरा दिवस आहे आणि काल पहिला दिवस होता. खूप गडबड झाली म्हणून कालचा व्लॉग मी बनवला नाही. गेल्या वर्षी आपण सलग 5 दिवसाचे व्हिडिओ बनवले होते, तर आजचा दुसरा दिवस आहे. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेच असतील. तर ह्या वर्षी आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी कोणतं डेकोरेशन आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच बघायचे आहे. आणि आजचा हा ब्लॉग डेली ब्लॉग होणार आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर समोरच तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हे यंदाचा 2024 केळकरांचा प्रथमेश्वर. यंदा आपण कृष्णाई मंदिर महाबळेश्वर येथील शंकराचं 500 वर्ष जुनं असं हे मंदिर आपण उभारलेलं आहे. आणि समोरच तुम्ही बघू शकता श्वेतवर्ण रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बसलेले आहेत. तुम्ही समोर बघाल तर गाभाऱ्याच्या बाहेर एक गोमुख आहे, ते गोमुख आपण प्रतिकृती उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मंदिराच्या भोवती जो परिसर आहे तसे मंदिराला खांब वगैरे आहेत ते उभारण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता श्वेतवर्ण रूपामध्ये आपण गणपती बाप्पा बसवलेला आहे. तर तुम्ही बोलत असाल तर गणपती बाप्पा श्वेतवर्ण रूपात कसा, तर फक्त गोष्ट आपण अशी केलेली आहे की शंकराची पिंड आहे त्या जागी स्वतः श्री म्हणजे गणपती स्वतः येऊन या मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणि असा काही आपण सजावटीचा देखावा असा पूर्ण तयार केलेला आहे. यावर्षी गेल्या वर्षी आपण सेव द टायगर केलं होतं आणि यावर्षी आपण प्रतिकृती केलेली आहे. तसंच तुम्ही ते खाली बघाल तर आपली पूजेची गणपती बाप्पाची मूर्ती आपण इकडे बघतोय, ही पूर्ण शाडू मातीची आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतोय आहे. तुम्ही बघाल आपल्या मोठ्या गणपतीला बघाल तर दोन हाती श्री गणेशाची आपण इथे मूर्ती बघतोय. तसंच एका हातामध्ये आपण इकडे परशु बघतो आहे. आणि उंदीर मामा तुम्ही इथे बघू शकता, सफेद आयनामध्ये उंदीर मामा आहे. सुरेख अशी कलाकृती आपले मूर्तीकार आकाश लिहे यांनी साकारलेली आहे. 2 फुटाची आपली ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर बसवलेली. सुंदर असं आपण पूर्ण डेकोरेशन सजावट केलेली आहे. तर कसा वाटला देखावा तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, आपण समोर बघतोय की आपण गोमुख दाखवलं आहे, त्याच्यातून आपण ते समोर पाणी बघतोय इथे. आणि सूर्य कसा देखावा मी उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे गणपतीचा. तर चला मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता मार्केटमध्ये आणि बघूया. आणि समोरच आता आपण जाऊया भाजी घ्यायला. गणपतीच्या नैवेद्यासाठी आपल्याला जेवणासाठी भाजी बनवायची आहे, तर आता आपण समोर जाऊया. मित्रांनो, ते आपण आतमध्ये आलो आहे, ते आपण बघतोय कांदा, बटाटे, टॅमॅटो आहे, तसंच मका, लालमाठ वगैरे, चवळी, असं आमच्याकडे ना असं सगळं व्हेजिटेबलचं दुकान आहे. त्यांच्याकडे इथे नारळ वगैरे पण बघायला मिळते, कंदमुळं वगैरे पण आहे. तुम्ही ते बघू शकतात कारले वगैरे आहेत. तर आता आपण खरेदी केलेली आहे, भाजी वगैरे घेतली आहे. तर चला तुम्हाला आमच्याकडचा समर्थ नगरमधील गणपती दाखवतो. तर मित्रांनो, आमच्याकडे डोंबिवली ईस्टला तुम्ही इथे बघू शकतात, इथे जवळच आपण मठाची व्हिडिओ बनवली होती. तिथेच मठाच्या बाजूला इकडे समर्थ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून आहे. तर आतमध्ये जाऊया, आज दुसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा. तर आतमध्ये जाऊन आपण गणपतीचं दर्शन घेऊया. Thank you.
चला मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं, आता भाजी वगैरे घेतली आहे, आता आपल्याला हार घ्यायचे तिकडं, आपण आता जाऊया घरी. आणि इकडे बघा, आयुष आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी कॉनियर आहेत, इकडे बघू शकता. कोण आहे आयु? को आहे? आता वाजलेले आहेत 12:30 आणि आता आपण आरती करायला घेऊया. तर आरतीची तयारी करतो. कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर वसरी बाळा, हे तुर्या जर दिर्वळवा हे रुजुळा, जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी. आणि इथे आपण बघतोय, हा बघा धानिका, इथवी आणि आमचं आयुष, सगळी चिल्लम चाली झालोय. धानिका तू आता व्हिडिओमध्ये येणार. सगळे पाहुणे आलेले आहेत घरी, तर आता आपण संध्याकाळी भेटू. चला मित्रांनो, आता आरतीची वेळ आलेली आहे संध्याकाळच्या. आता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर अवत सेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता पळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव रत्न कचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जाडित मुकुट शोभतो बरा, झुंझुन तेनू पुरे चरणी गागरिया, जय देव जय देव. आता निघायची वेळ आलेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.